हेलो, रॉन्ग नंबर। हेलो, हो बरोबर, सुषमा गोखलेच। नाही, मगाशी मला रॉन्ग नंबर नाही, रॉन्ग पर्सन बोलायचं होतं। हे बघा नानासाहेब, यापुढे मला फोन करू नका। एकदा सांगितलं ना मला ते शक्य नाही आहे। नाही, एक्सक्यूज मी, प्लीज नानासाहेब, तुम्ही ते मला हृदय वगैरे सगळं सांगू नका। तुमच्या हृदयातला एखादा कप्पा उघडला ना तर सहज 10-12 बायका बाहेर पडतील त्यातून। इतक्या कोंबून भरल्या तुम्ही बायका तिथे। या पुढे मला फोन करायचं नाही, बस दॅट्स फायनल, ओके। आणि हो नानासाहेब, तुमची कोणती, हां मंजिरी दीक्षित खरंच खूप छान गाते ती आणि छान दिसते। बट लेट मी टेल यू समथिंग, ती स्टेजवर गात असताना तिच्या समोर बसायची देखील लायकी नाही आहे तुमची। गुड बाय साहेब। नानू सुपर म्युझिक। वाह, क्या बात है, रे बायकाट कशाला? अरे बायकाट ना कशाला, मला तिकडे बसायचंय। काय कटकट आहे रे तुझी, पण हीच जागा सापडली नेमकी बसायला। बाबा मला हे जरा समजावून सांग, काय बघू? अरे इकडे बघ ना तू। नको नको, ते मला चष्मा नाही माझ्याकडे, मला इथनं चांगलं दिसतंय, तूच बोल। अरे राहू दे ना चालू, तुला काय फरक पडतो? तू जरा इकडे लक्ष घाल। काय लक्ष घालायचं त्याच्यामध्ये? हे सीमा ट्रॅव्हल्सच्या गाडीचे हिशेब आहेत, काय प्रॉब्लेम आहे त्याच्यात? सगळाच प्रॉब्लेम आहे। म्हणजे आपलं काय ठरलं होतं? काय 4 रुपये किलोमीटरने गाडी द्यायची, बरोबर? हो हो बरोबर बरोबर ना। मग ह्या महिन्यात 1 तारखेपासून जवळजवळ गाडीचं 2,438 किलोमीटर रनिंग झालेलं आहे। हो अरे वा, त्या हिशोबानं जवळजवळ 9,752 रुपये जमा व्हायला हवेत। 2,438 × 4,99,000। अरे वा, गुड परफॉर्मन्स। अरे पण इथे जर 8,192 रुपयाचीच एंट्री आहे। म्हणजे? अरे म्हणजे 1,560 रुपये कमी आहेत। 390 किलोमीटरची चोरी झाली आहे। 390 किलोमीटरची किलोमीटरची चोरी कशी काय होईल? हा तुझ्या स्पीडोमीटर मध्ये काहीतरी गोंधळ असेल। सॉरी, मी चेक केलंय, पूर्वी जसं तू करायचंस ना तसा मीटर चालू आहे। मीटर चालू आहे? हो। मग तुझ्या हिशेबात काहीतरी गडबड असेल। तेच तुला मी विचारतोय। काय? हे सगळं तुझ्या हस्ताक्षरात आहे। हो बघू। हो रे, माझंच अक्षर आहे, कमाल आहे। हा आलं, माझ्या लक्षात आलं, तुझी आई आणि पल्लवी आपली गाडी घेऊन कुठेतरी हिंडायला गेले असतील। हे वरचे आहेत ना, ते त्याचे असतील। 390 किलोमीटर तू मला शेंडे लावतोयस? आणि तू का मला जाब विचारतोयस? होय ठीक आहे, समजा समजा मी असं म्हटलं की वरचे सगळे पैसे मी घेतले, मी खर्च केले, तर नो प्रॉब्लेम, काहीच प्रॉब्लेम नाहीये ना। पण तशी आपण रजिस्टर मध्ये नोंद करतो, बरोबर आहे ना? करून टाका। मी सांगू घोळ कुठे आणि कसा झालाय? तुला माहिती आहे ना घोळ कुठे आणि कसा झालाय तो? मग प्रश्न विचारून ही कसली नाटकं करतोयस? नाही, मी बघत होतो तू आपणून सांगतोयस की नाही ते। आपणून म्हणजे आता हे काय नवं नाटक आहे तुझं? बाबा ह्या महिन्यात 8 पेक्षा जास्त वेळेला गाडी पल्लूच्या ऑफिसला गेलेली आहे तिला सोडायला। हो करेक्ट करेक्ट। अरे काय, तिला ऑफिसला जायला उशीर व्हायचा ना, म्हणून मी म्हटलं की सोडून या तिला ऑफिसला, काय फरक पडतोय? 18 तले 8 दिवस हो का? नाही मला मान्य आहे पल्लू तुझी लाडकी सून आहे। हो अरे पण म्हणून काय तिला अशी रोज गाडी ऑफिसला सोडायला जाणार आहे का? मग आपण कमवणार काय? नाही तुझं ठरवलं असेल की तिला रोज गाडी ऑफिसला सोडायला जाणार आहे तर मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, पण त्याचे पैसे तू आणि पल्लूने द्यायला पाहिजे। एक कानफडक मारेन उलट्या हाताची, धंदा कोणाचा आहे हा? तुझा। मग? पण करण्याची पद्धत चुकीची आहे। करण्याची पद्धत चुकीची आहे। अरे जाऊ दे रे किरण,
या खिशातलं त्या खिशात काय फरक पडतोय? मला चालणार नाही, लक्षात ठेव. तू का मला झापतोय? झापतोय. सीमा ट्रॅव्हल्सच्या सीमा प्रधानांचे व्यवहार, त्यांचा नवरा व्यंकटेश उर्फ मन्ना प्रधान ह्यांच्या सांगण्यावरनं मी पाहतोय, त्यामुळे असले घोळ मला चालणार नाही, मी खपवून घेणार नाही. प्लीज बी केअरफुल. हा ड्रिंक्स घेणार? स्कॉच आहे. नो थँक्स, तू आहेस तशीच शुद्धी दिसायला हवी आहेस मला. कम ऑन, एक एक पॅक घेऊया, नो रिपीट्स. संध्याकाळ मस्त रंगूया. संध्याकाळ? रात्रीचे 10:30 वाजले आणि रंगवता गप्पा देखील येतात, दारूची गरज नाहीये. सनी तुझं काय चाललंय? दारू पिण्यापेक्षाही मोठा पराक्रम असू शकतो हे ज्या दिवशी मला कळलं, त्या दिवसापासून मी दारूला शिवलो देखील नाहीये. माझी तहान मेली, आता मी पितो लहर असेल तेव्हाच, क्वचित शिष्टाचार मॅनर्स म्हणून. मग आज? आज लहर नाहीये, पण तुझ्यासमोर मॅनर्स पाळायची गरज नाहीये. माता जेवण तयार असेल तर जेवायला बसूया, मला भूक लागली आहे. मेसमध्ये वेळेवर जेवायची सवय आहे मला. तेव्हा ओके सर, फूड इज रेडी. सर से फूड इज रेडी. सर फूड इज रेडी सर. ओके एक एक मिनिट. मी आलेच. गुड, आता जेवण देखील इतकंच चांगलं असायला. त्रास होतोय का? बी कम्फर्टेबल ना. असं म्हणतेस? खरंच कम्फर्टेबल हो रे. युद्ध पूर्वीच्या युद्धासारखे राहिलेले नाहीयेत. पूर्वीच्या वेळी कसं सकाळी उठल्याबरोबर तुतारी वाजायची, शत्रुसैन्य समोरासमोर उभे राहायचे, संध्याकाळ झाली की तुतारी वाजली, युद्ध बंद. पण आत्ताच्या काळात 24 तास युद्ध चालू असतं. निदान काश्मीरमध्ये तरी समोरच्या माणसांमधला शत्रू ओळखायचा असतो आणि त्याला तिथेच ठार करायचा असतो. सध्याच्या युद्धात हीच एक मोठी अडचण आहे, समोरच्या माणसांमधला शत्रूच ओळखता येत नाही. तो कुठल्याही वयाचा असू शकतो, कुठल्याही धर्माचा, लिंगाचा, वयाचा असू शकतो. तुला सांगतो, एक दिवस आम्ही सोल्जर्स जीप घेऊन भाजी आणायला गेलो होतो. आम्ही ड्रायव्हर धरून 6 जण होतो. तेव्हा पण तुमच्या हातात बंदुका होत्या? मग अरे, ड्रायव्हर जरी गाडी चालवत असला तरी त्याच्या बाजूच्या सीटवर त्याची स्वतःची बंदूक असते.
माझ्या मागे बसलेले चार सोल्जर्स भाजी आणायला गेले. मी आणि ड्रायव्हर जीपमध्ये बसलो होतो. काही वेळाने चौघांनी भाजीच्या टोपल्या जीपमध्ये चढवल्या. माझ्या लक्षात आलं की माझ्या खिशात माचीस नाही आहे. मी ड्रायव्हरला खूण केली, म्हटलं की मी माचीस घेऊन येतो. मी रस्ता क्रॉस केला आणि दुकानाजवळ गेलो, माचीस मागितली आणि मागे वळून बघतो तर काय, एक 8-10 वर्षाचा मुलगा जीपजवळ आला होता. त्याने काहीतरी जीपमध्ये टाकण्यासाठी हात उचलला. माझ्या लक्षात आलं, मी ओरडलो, पण त्या चौघांचं लक्ष नव्हतं. तो मुलगा गर्दीत मिसळून गेला होता. त्यांना इशारा करून मी सांगत होतो. मी त्यांना वाचवण्यासाठी धावलो तिथे, पण तोपर्यंत जीप जवळजवळ 10-12 फूट उंच उडाली होती आणि त्याचे तुकडे तुकडे झाले होते. टोपल्यातला भाजीपाला, सोल्जरचे हातपाय, गाडीचे पार्ट्स त्या स्फोटाबरोबर विखुरले गेले होते. मी डोळ्यावर हात धरला आणि मी तसाच खाली बसलो. आगीची झळ मला देखील चाटून गेली होती. काही सेकंदांनी मी उठलो, जीप जवळ गेलो, तर त्या 5 जणांपैकी कोणीही शिल्लक नव्हतं. एका सोल्जरच्या दातात गाजराचा तुकडा होता. मी रस्त्यावरच भडाभडा उठलो. पुढे 6 महिने मी गाजर खाऊ शकलो. त्यानंतर काय, सवय होते, नजर मरते, मनही मरत, देह फक्त ऑर्डर स्वीकारत राहतो, त्याच पाळतो. सनी, मग तुझ्या पायाला 8 गोळ्या लागल्या. AK-56 मधून झाडल्या होत्या. बॉर्डरवर उभा होतो युद्धाच्या वेळी. माझ्याबरोबर 5 सोल्जर्स होते आणि बॉर्डरच्या त्या पलीकडे 100 जण होते. मी बेशी संपर्क साधायचा प्रयत्न करत होतो. मला काही करून शत्रू सैन्याला रोखून धरायचं होतं. समोरून फेरी झाडली गेली. जीपचे 2 टायर्स आणि माझा हा पाय, सगळ्यांची छळणी झाली. मी तरीही शत्रूशी लढत राहिलो, तसाच उभा राहिलो. पुढचं मला काही आठवत नाही. 8 महिने हॉस्पिटलला होतो. आधी बेसवरच्या, मग जम्मू, मग दिल्ली. एका क्षणात माणूस पांगळा होतो नाही. चुकतेस तू. त्या क्षणी तो उभा असतो, पळून जात नाही, म्हणून त्याचा सन्मान होतो. मलाही वीरचक्र मिळालंय. प्रमोशन देऊन मेजर केले मला. हा जयपूरले आणि टेबल जॉब दिलाय. आता मी लढत नाही, कसं लढायचं त्याची आखणी करतो. अर्थात तेही कोणाला तरी करायलाच हवं. 3 वाजले. चला जेवूया आता. तुला माहितीस आणि आज कित्येक दिवसांनी मी 3 वाजेपर्यंत जागी आहे, पण दारूचा एक थेंबही मी घेतलेला नाही. गुड, आय एम हॅपी. जेव. हो, तू जेव ना. ए चिंगू, कुठे गेले ही? शाळेत जायची वेळ झाली आणि आयत्याला कुठे पळते कोणास ठाऊक. अक्षता, ए अक्षता, अक्का कुठे गेली ग ही आता? लब्बाड, मला घाबरवतेस. हा, शाळेत जायची वेळ झाली आणि कुठे लपली होतीस तू? लब्बाड नुसती हसते. आणि आता अक्का, हो आंटी,
चला जेवायला चला लवकर, उशीर होईल नाही तर शाळेला. आणि आज पहिला दिवस आहे. हळू दप्तर भरलेस ना ग? हो सगळं भरलं. पाटी, खोटरबर, पेन्सिल, कंपास पेटी सगळं सगळं नीट व्यवस्थित भरलंय. अरे वा, मग एवढी सगळी तयारी आपण केली, युनिफॉर्म का नाही घातलात? जेवताना सांगत ना, मग तू चोरडतेस मला म्हणून नाही घातला ग. माझी शॉनची बॉल ग चुंगली. पण आज सूर्य पश्चिमेला कसं काय बे उगला? नाही म्हणजे आपला गुरु कोण आहे या बाबतीत हे आम्हाला कळेल का? तुला खरं नाही वाटणार, पण मला हे बंटीने सांगितलं. कोण? बंटी? कर्म माझ. आणखीन काय काय शिकवलं बंटीने? तो म्हणाला मी आधी बूट पॉलिश करायचो, तपकी आदत आहे, आपली चीज आपल्याला सांभाळायला हवी. वा काय भाषा आहे, धड हिंदी नाही धड मराठी नाही. तू चिडतेस का ग लगेच? तो खूप चांगला मुलगा आहे आणि हुशार पण आहे. बर बाई, बंटी हुशार आहे मग तर झालं. आणि मी ग? तू? तू तर आमच्या दोन्ही तायांपेक्षा हुशार आहे. चला जेवायला लवकर, आता उशीर होईल नाही तर. हो वाढ ग तिला. हो. ए आई, काय तू आज मला शाळेत सोडशील का? हो, पण आधी तू पटापट जेवलीस ना तर. तू मला पटापट भात काढून दिलास ना तर मी पटापट जेवेल. हो का? बंटीने हे नाही वाटत शिकवलं की आपला भात आपण कालवून घ्यायचा, आपणच जेवायचं. हा लबाड नुसती, बोलणं कसं चुरू चुरू. अक्का तू पण ग? हा आणते ग. एक मिनट सुद्धा, एक मिनिट. एक्सक्यूज मी. येस श्रीरंग येरावा.